कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी दुपारपर्यंत सखोल चर्चा करून सविस्तर आढावा घेतल्याचं टोपेंनी सांगितलं. राज्यात सध्या 15,525 इतके कोरोनाबाधित रुग्ण आहेत आणि त्यांच्यापैकी 25% रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान ज्या रुग्णांच्या 2 टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत त्यांना घरी सोडण्यात येत आहे. दरम्यान मुंबईत 15,000 डॉक्टर घरी बसलेले आहेत. DMIE कळवलेलं आहे त्यासंदर्भात नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. घरी बसलेल्या डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येणार आहे आणि त्यांनी सरकारी दवाखान्यात येऊन काम करावं असा सरकारचा मानस आहे. आणि या संदर्भात आता केंद्रीय पातळीवर सुद्धा प्रयत्न सुरू असताना आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे आपल्या देशामध्ये पर मिलियन 10 लाख लोकांमध्ये किती संक्रमित झालेले आहेत किंवा किती बाधित झालेले आहेत तर ते आहेत 34. म्हणजे 34 आणि जर आपण प्रगत देशाची US सारखी 4,000 जर म्हटलं तर आपल्याकडे संख्या खूप कमी आहे आणि तो नक्की जमेची बाब आहे. आणि आपल्याला हे जपलंच पाहिजे कारण आपण जर हे जपलं नाही तर एवढे जे काही मागच्या 1-2 महिन्यातले सामान्य लोकांनी घेतलेले कष्ट आणि वरिष्ठ स्तरावर झालेल्या चांगले निर्णय याचा चांगला परिणाम आपल्याला मग पाहायला मिळणार नाही. आज जे 14 दिवस म्हणजे असिम्प्टोमॅटिक लोक जर 14 दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना कुठलाही लक्षण नसेल त्यानंतर त्यांना सोडून दिलं जातं. 2 टेस्ट केल्या जातात आणि त्या दोन्ही निगेटिव्ह आल्या 24 तासाच्या अंतरावर तर त्यांना सोडून दिलं जातं. तर आता ICMR त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जागतिक स्टडीजच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेतं आहे किंवा 14 दिवसाच्या ऐवजी ते 7 वर आणावं आणि कदाचित 2 टेस्टच्या ऐवजी 1 टेस्टवर पण आणावं असंही त्यांच्यामध्ये काही त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केली जाते आहे. आज मुंबईमध्ये साधारणपणे आपण एक 15,000 डॉक्टर्स म्हणजे मला जे मेडिकल DMERनी जे सांगितलेला आकडा आहे की तेवढे लोक आपले ॲब्सोल्यूटच घरी बसलेले आहेत असं मला सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आज आपली ही जी काही गरज आहे ती गरज मला DMERनी जी सांगितली तो तशा पद्धतीचा एक अंदाजे आकडा आहे. पुढची गरज लक्षात घेऊन हे आपण करणार आहोत. पुढची गरज ही पुढची गरज 15,000 डॉक्टर्स आहेत की ज्यांच्या सर्व्हिसेस आपण घेऊ शकतो सहज पद्धतीनं तर त्या सर्व्हिसेस घेण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सुरू आहे. लॉकडाऊनचा आता 3रा टप्पा सुरू आहे. या 3रा टप्प्यात परप्रांतीय मजुरांना घराकडे जाण्याची आणखी ओढ लागली आहे. मिळेल त्या वाहनानं मजूर घराकडे जात आहेत. काल सोलापूर जिल्ह्यातले पोलिसांनी सोलापूरहून कर्नाटक आंध्र प्रदेश आणि आसपासच्या जिल्ह्यात जाणाऱ्या मजुरांना इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी आणि अथर्व लॉन्स इथल्या निवारा केंद्रात रात्री आणलं गेलं. आम्हाला लातूरला जायचंय सर. किती लोक आहेत? आम्ही 14 माणसं आहेत. एवढी विनंती करा की आम्हाला गावाकडे सोडा लवकर नेऊन नाहीतर आम्ही इथं मरून जाता. आम्हाला जेवण नाही काय नाही. साहेब उद्धव ठाकरे साहेब से भी विनती करताय कैसा भी करके हमारा घर पे हमको पहुंचाने का बंदोबस्त करो. बहुत तकलीफ में है और इधर से पैदल आया कि हमारा हालत खराब हुआ. 3-4 दिन से खाना नहीं है, पानी नहीं है, 1 रुपया नहीं. हम लोग मजदूर करने वाले आदमी 1.5 महीना कैसा निकाला क्या हमको मालूम है और भगवान को मालूम है. कैसा भी करके हमारे रिक्वेस्ट सुन लो. सरडेवाडी येथील अथर्व लॉन्समध्ये जिल्हाबंदीच्या आदेशापासून म्हणजे जवळजवळ 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले की इथे 220 ते 230 दरम्यान लोकांना थांबून ठेवलेलं आहे. त्यांना प्रवास करून दिलेला नाही. आपण पाहू शकतो की हे इंदापूर तालुक्यातील अथर्व लॉन्स आहे आणि या अथर्व लॉन्समध्ये जवळजवळ पाठीमागील 15 ते 20 दिवसापासून परराज्यातील मजूर लोक आहेत ते यांना इथं ठेवून घेतलेले आहेत. त्यांना जिल्हाबंदीप्रमाणे अडकून राहिलेले आहेत. त्यांना तिथं जाता येत नाही आणि ह्या सर्व लोकांची व्यवस्था इथं चालू असतानाच अचानक सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर प्रशासनाने आणि पोलिसांनी रात्री मध्यरात्रीच्या सुमारासामध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही 150 ते 200 परप्रांतीय मजुरांना पुन्हा इंदापूर तालुक्यामध्ये आणून सोडलेले आहे. आपण तहसीलदारांशी ज्यावेळेस याविषयावरती बोललो त्यावेळी तहसीलदार म्हणले की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस असं म्हणतात की ते तुमच्या इंदापूरवरून सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेत म्हणून त्यांना परत आम्ही इंदापूरमध्ये आणून देत सोडत आहोत. खरं तर आदेश असा सांगतो आहे की ज्या ठिकाणी मजूर आहेत
त्याच ठिकाणी त्या लोकांना तिथं थांबवून घ्यायचं आणि त्यांची व्यवस्था करायची. परंतु सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने तसं केलं नाही आणि ह्या लोकांना जवळजवळ रात्रीच्या रात्री निम्यारात्री आणून इथं सोडले. आता जवळजवळ आपण ज्यावेळेस बोलतो आहोत, आपण ज्यावेळेस त्यांच्याजवळ आहोत, त्यावेळेस दुपारच्या 12 वाजलेले आहेत आणि 12 वाजले तरी त्या लोकांना चहा नाही, अन्न नाही, पाणी नाही, कसलीही व्यवस्था इथं झालेली नाही. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.